हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सविता फॅमिली ब्लॉग. आणि कांद्याची पात त्याची रेसिपी बनवते मी. ती ही भाजी मी शेंगदाणे टाकून पातळ बनवली आहे. तर चला आपण याची रेसिपी बघूया कशी बनवली आहे. तर एकदम म्हणजे एक माणसापुरती होईल एवढीच आहे, कारण की कांद्याची पात मला बिलकुल आवडत नाही, यांनाच आवडते आणि मी त्यांना पाहिजे होती म्हणूनच आणली. नाही तर मी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असणार, मी कधी कांद्याची पात आणलेलीच नाही आहे. तर बघा तुम्ही, मी अशी कट करून घेतली आहे, धुवून कट करून घेतली आहे. आणि हा कांदा आहे, हाच मी फोडणीला टाकणार आहे. तो फोडणीमध्ये मी जिरा, लसूण आणि हा कांदा एवढंच टाकणार आहे. आणि हिरवी मिरची आहे ती मी शेंगदाण्यामध्ये वाटून घेणार आहे पाणी टाकून. तर पातळ पेस्ट बनवायची आहे. तर बघा, इथे मी फोडणीला लसूण आणि जिरा टाकले आणि पातीचा कांदा आणि कांदा याच्यावरच फ्राय करून भाजीसुद्धा तेलावरच नरम करून घ्यायची आहे, म्हणजे शिजून घ्यायची आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर भाजी टाकते आता. हे एक माणसाचंच प्रमाणामध्ये बनवली आहे मी. कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. जास्त वेळ पण नाही लागत, 5 मिनिटांमध्ये होते ही भाजी. मीठ टाकून भाजी शिजून घ्यायची आहे. आणि बघा, मी पेस्ट बनवली आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे. भाजी तेलावरच शिजून घ्यायची आहे, शिजली नाही आहे. मी पुन्हा ठेवते जरा झाकण. बघा, आता भाजी शिजली आहे. आता मी शेंगदाणा आणि मिरचीची पेस्ट बनवली आहे ती टाकून घेते. चांगले मिक्स करून पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं. आणि 1-5 मिनटं उकळी आल्यानंतर हिंग आणि जिऱ्याची मी वरून फोडणी दिली आहे. तर माझी रेसिपी आवडली तर नक्की नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा.